माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात धुळ्यातील एलएन सरदार उर्दू हायस्कूलचा तालुक्यात प्रथम क्रमांक. जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत झाले 85% मतदान. हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमलच्या मारेकरांना फाशी द्या धुळ्यातून मागणी. धार्मिकतेचं महत्व युवा पिढीमध्ये रुजावं यासाठी धुळ्यात संस्कार शिबिराचं आयोजन. जागतिक हिवताप दिन सर्वत्र उत्साहात साजरा. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनीच करावं, कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी खूप गरजेचे आहे, त्यामुळे मतदान टाळू नये असे आवाहन माता हिंगलाज वृत्तवाहिनी चॅनलतर्फे करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आलेल्या धुळे शहरातील सरदार शिक्षण संस्था संचलित एलएम सरदार उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातून प्रथम क्रमांकाचं नामांकन प्राप्त झाल्याने सदर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर आज आयोजित कार्यक्रमात चेअरमन व मुख्याध्यापकांवर शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सरदार शिक्षण संस्था संचलित एलएम सरदार उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेत 2 दिवसीय समारोह आयोजित करून पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 24 एप्रिल 2024 खास महिलांसाठी शाळा दर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या महिला पालकांचा उत्साह एकच होता. आलेल्या महिला पालकांना विद्यार्थ्यांनी सजावट केलेल्या वर्गखोल्या व इमारतींची पाहणी केली. तसेच सर्वांना एकत्र करून केयानद्वारे पीपीटी दाखविण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक 25 एप्रिलला सत्कार समारंभ आयोजित करून संस्थेच्या वतीने शाळेतील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ अखिल अहमद फजलुर रहमान अन्सारी यांच्यातर्फे आकर्षक व बहुमूल्य बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात उल्लेखनीय काम करणारे प्राचार्य मुर्तुजा अन्सारी सर, उपप्राचार्य मंजूर खान सर, पर्यवेक्षक इम्रान अहमद सर, ज्येष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर, नियाज अहमद सर, मंजूर अन्सारी सर, अलीम अन्सारी सर, याकूब खाटेक सर यांना शैक्षणिक काम अधिक सुलभतेने करता यावे यासाठी प्रत्येकी एक एक लॅपटॉप व सन्मानचिन्ह देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मालेगाव व धुळे येथील अनेक प्रतिष्ठित मान्यवर हजर होते. संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रईस शेख यांनी संस्थेचे चेअरमन डॉ अखिल अन्सारी व मुख्याध्यापक मुर्तुजा अन्सारी यांचा सत्कार केला. यावेळी तव्वाब अन्सारी हे उपस्थित होते. इसमें सिर्फ एक अंतर रहता जाता है, एक मकसद ये है कि दूसरे हमारी बात से इंस्पायर हों, जिन्हें हमारा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे. ये मैं तमाम ये शहर और तमाम बाहर गाँव के मैनेजमेंट से एक रिक्वेस्ट चाहता हूँ कि तमाम मैनेजमेंट और चेयरमैन अपने स्टाफ का ऐसा लाड़ करे और उनको खुलकर काम करने का मौका दे ताकि वो इससे ज़्यादा नाम कमाए. क्योंकि हर इंसान को अल्लाह ताला ने कुछ ना कुछ खूबियाँ सलाहियत देकर पैदा किया है, चाहे वो वक्त का सुल्तान हो, चाहे मजदूर हो, गरीब हो, चाहे अपाहिज हो, चाहे तंदुरुस्त हो, लेकिन अल्लाह ताला ने हर एक को कुछ ना कुछ खूबी देकर पैदा किया. फिर उसको उभारने की, उसकी सलाहियत इस्तेमाल करने की हमारे अंदर पहचान और परख होनी चाहिए. लेकिन अगर हम तो जौहरी भी नहीं परख करेंगे, सिर्फ उनको खुलकर मौका देना चाहिए. ये जो अपनी मैनेजमेंट है ये अलहमदिल्ला बहुत अंधविश्वास रखती है मुझ पर,
कभी कोई सवाल नहीं करते मेरे मेरी अम्मा, मेरे भाई लोग, मेरी बहनें, तमाम बहनें, मेरे घर के लोगों का मेरे को सपोर्ट, ये इसलिए मैं ये सब कर पाता हूँ। मेरे भाई, मेरी बहनें मेरे ऊपर अंधा भरोसा करती, मेरी मैनेजमेंट मुझ पर अंधा भरोसा करती, तो मैं ये सोचता कि जब अल्लाह ताला ने ये नियामत दिया तो कल भी इसका सवाल भी करेंगे। तो सिर्फ इस नियत से मैं ये काम करता हूँ कि हर किसी को खुलकर मौका दो, हर किसी को खुलकर मौका दो। और ये मेरी एक आदत है, मैं अपने मुँह से अपनी तारीफ नहीं चाहता कि जो भी टीचर मेरे पास कोई चीज़ लाता है और मैं अगर पहचान गया कि ये पॉजिटिव है तो उसका जुमला पूरा होने से पहले उसको कह देता हूँ कि यस डन कर रहा है। और तमाम बच्चों के लिए भी मुबारकबाद जिन्होंने अपनी स्कूल को, अपना मादरी को सजाया। ये स्कूल जो है, इसका क़याम जब हुआ तो बहुत फस्ट कुर्सी की हालत में हुआ, बहुत लोगों की कुर्बानियाँ शामिल है, कुछ गुमनाम रह गए, कुछ लोगों ने नाम बना दिया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो है उनकी तरफ से एक स्कीम थी माझी शाळा सुंदर शाळा, जो 1 जनवरी से 15 फरवरी तक करना था, जिसमें पूरे रियासत की स्कूलों का हिस्सा लेना था, डिस्ट्रिक्ट वाइज स्टेट वाइज अलग अलग इनामात थे, है ना। उसके लिए जब हम परमिशन हमारे डॉक्टर साहब से लेने गए, हमारे चेयरमैन डॉक्टर अकील फजलुर रहमान के, हुकूमत ने ऐसी ऐसी स्कीम की है माझी शाळा सुंदर शाळा में, उसमें आपकी तरफ से बहुत ज़्यादा इकोनॉमिकल की ज़रूरत पड़ सकती है, तो उन्होंने एक लफ्ज में हमको इजाज़त दी और हमारा हौसला बढ़ाया कि बिल्कुल उसमें हिस्सा लो, जो भी लगेगा मैं वो सब देने के लिए तैयार है। सबसे पहले पूरी बिल्डिंग का करार उन्होंने कराया, नया कलर पूरी बिल्डिंग के, उसके बाद हमारे तमाम टीचरों और तमाम बच्चों ने मिलकर ये जो क्लासेस सजी है, कोई बाहर का पेंटर नहीं है, कोई बाहर के लोग नहीं आए, ये टीचर ये बच्चों के जरिए खुद रख के ग्राउंड को, तमाम क्लासरूम को इन्होंने सजाया, जिसकी बिना पर इसी स्कीम में हमको तालुका लेवल पर पहला और जिला सतह पर दूसरा इनाम मिला, 3 लाख रुपया ट्रॉफी और सनद। ये बहुत अल्लाह का हम सब लोगों को एहसान है कि हमको उसने रैंक अता फरमाया। वबरकातुहू। सबसे पहले तो मैं अल्लाह ताला की बेइंतहा शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमारी स्कूल को तालुका लेवल पर पहला इनाम मिला, और उसके बाद हमारे चेयरमैन साहब डॉक्टर अकील साहब, हमारे प्रिंसिपल मोहतरम मुर्तुजा सर साहब, और उसके बाद इन्होंने जो परमिशन दिए और पूरी स्कूल को कलर किए, क्लास के को इजाज़त दी कलर के लिए और तमाम पेंटिंग्स के लिए, तमाम जो अखबार लिखे हुए हैं इसकी इजाज़त दी, हमारे बच्चों ने बड़े जोश और खरोश के साथ बढ़ चढ़ कर इसमें हिस्सा लिया, और अल्हम्दुलिल्लाह तमाम बच्चों की ही मेहनत है, हम सिर्फ रहनुमाई करते रहे टीचर्स, बाकी तमाम बच्चों की मेहनत का आज सिला मिला कि अल्लाह ताला ने हमें तालुका सतह पर 1 नंबर इनाम से नवाजा। और मैं तमाम की ममनून व मशकूर हूँ कि तालुका सतह पर हमारी स्कूल को 1 नंबर इनाम मिला। धुळे जिल्हा वकील संघ निवडणूक 2024-2026 या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात 1340 पात्र मतदारांपैकी 1440 वकील मतदार सदस्यांनी आपला हक्क बजावला, एकूण 85% मतदान झाले होते। जिल्हा वकील संघासाठीच्या निवडणुकीसाठी 3 अध्यक्ष, उपाध्यक्ष 2, महिला उपाध्यक्ष 1 असे एकूण 3 उपाध्यक्ष, सचिव पदासाठी पुरुष 4, महिला 2 असे एकूण 6 सचिव, तसेच कार्यकारिणी सदस्य पदासाठी 18 पुरुष 4 महिला, तर अपक्ष म्हणून 1 महिला सदस्य असे एकूण 23 उमेदवार उमेदवारी करीत होते। निवडणूक जिल्हा न्यायालयाच्या आवारातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडली। या निवडणुकीत एकूण 1340 पैकी 1140 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। धुळे जिल्हा वकील संघाची 2024-26 ही या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे। आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत सुमारे 500 मतदारांनी मतदान केलेलं आहे, आणि आताही आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये वकील लोकांचा प्रतिसाद या मतदानासाठी मिळत आहे। उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल, ती मतमोजणी संपेपर्यंत उद्या त्यानंतर निकाल जाहीर करणार। टोटल मतदार आहेत 1368 टोटल वकील मतदार आहेत पात्र।
कर्नाटक हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमल हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन नेहा हिरेमलला न्याय द्यावा या आशयाच्या मागणीसाठी धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत पंचम समाज धुळेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमल हिचा फैयाज नामक युवकाने भर कॉलेजात हत्या केली होती. या घटनेचा तीव्र निषेध होत असून सदर आरोपीविरुद्ध कोर्टात फास्ट्रॅक चालवून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा लिंगायत समाजास रस्त्यावर उतरून निदर्शनं करावी लागतील, असाही इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी राकेश गादगे, किशोर मोगलाईकर, दिनेश लिंगायत, परमेश्वर सावर, संजय दुधे, प्रभाकर लढे, चंद्रशेखर बनछोडे आदी उपस्थित होते. हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी आमची नेहा हिरेमठ हिची निर्गुणपणे अत्यंत अमानवीयरित्या हत्या करण्यात आली आहे. आरोपी हे फैयाद वेगळ्या समाजाचा आहे. धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे कलेक्टरला आता निवेदन देण्यात येत आहे. या घटनेचा आम्ही जाहीरपणे अत्यंत कडवटपणे निषेध नोंदवतो आहे. त्याकरता हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरता आमची जाहीर मागणी आहे. धन्यवाद. धुळे शहरातील जैन ओसवाल बोर्डिंग येथे युवा पिढीत धार्मिक गोष्टींचं महत्वही रुजावं यासाठी 3 दिवसीय यू टर्न संस्कार शिबिर अर्थातच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व श्री जैन रत्न हितैषी श्रावक संघ भाविका मंडळ तसेच श्री जैन राजयुवक परिषद धुळे यांच्या तत्वज्ञानात परमपूज्य आचार्य श्री हिराचंद्रजी मसा भावी आचार्य श्री महेंद्र मुनी जी मसा यांच्या आज्ञापूर्ती तत्वचिंतक परमश्रद्धेय प्रमोद मुनीजी मसा महासती श्री इंदू बालाजी मसा महासती पद्मप्रभाजी मसा आदींच्या सान्निध्यांमध्ये 9th यू टर्न या 3 दिवसीय संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कार शिबिरात युवक युवतींनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. नरेंद्र डागा जयपूर से मैं यहां पर धूले के अंदर हमारा 9वां यू टर्न का 3 दिवसीय आवासीय शिविर आयोजित किया जा रहा है जो श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ धूलिया एवं श्री जैन रत्न हितैषी श्रावक संघ श्राविका मंडल एवं युवक परिषद के तत्वाधान में ये ओसवाल श्री जैन ओसवाल बोर्डिंग धूलिया के अंदर आयोजित किया जा रहा है. सबसे बड़ी बात है ये शिविर निःशुल्क आयोजित पूर्ण रूप से निःशुल्क आयोजित किया जाता है संघ के द्वारा. तो मैं सबसे पहले तो संघ को कृतज्ञता ज्ञापित करता हूँ कि इन्होंने एक तो पूरा तन मन धन से इन्होंने सहयोग किया है और दूसरा जैन ओसवाल बोर्डिंग धूलिया के पदाधिकारियों को भी मैं खूब खूब कृतज्ञता ज्ञापित करता हूँ कि उन्होंने भी यह आवासीय परिसर जो है उन्होंने निःशुल्क प्रदान किया है. मैं आपको यू टर्न की कुछ विशेषताएं बताना चाहता हूँ. ये यू टर्न लगभग 15 से और अविवाहित जो हैं उनके लिए ये आयोजित किया जाता है. उसके अंदर विज्ञान से आध्यात्मिकता की ओर ले जाया किस तरह से जाए जैन आध्यात्मिक पद्धति को सिखाया जाता है. योग के माध्यम से बच्चों को कैसे दिनचर्या के स्वस्थ रहें उस हिसाब से बताया जाता है. दूसरा आरोग्य के हिसाब से बताया जाता है कि किस तरह का खान पीन होना चाहिए किस तरह की रहन सहन होनी चाहिए. वो एक अच्छे से अच्छे वातावरण में हमारे 4-5 वक्ताएं हैं उसके माध्यम से ये सब चीज़ किया जाता है. दूसरा मनोरंजन के माध्यम से क्योंकि बच्चे हैं बालक बालिकाएं हैं टीनेजर्स हैं तो बच्चों को एकदम गेम्स वगैरह के माध्यम से मनोरंजन के माध्यम से आधुनिकीकरण के माध्यम से विविध संसाधनों के माध्यम से सब बच्चों को ये चीज़ दिखाया जाता है. वीडियो क्लिपिंग दिखाई जाती है जिससे उनको एकदम अपने मन मस्तिष्क के अंदर उनको एकदम ये अच्छा लगता है कि किस तरह से ये यू टर्न का शिविर आयोजित किया जाता है. सबसे बड़ा उपकार है हमारे आचार्य प्रवर 1008 श्री हीराचंद जी महाराज साहब तथा भावी आचार्य श्रद्धेय महेंद्र मुनि जी महाराज साहब के आज्ञानुवर्ती संत तत्व चिंतक श्रद्धेय प्रमोद मुनि जी महाराज साहब एवं यहाँ पर अत्र विराजित इंदू बालाजी महाराज साहब पद्म प्रभाजी महाराज साहब के सानिध्य के अंदर
ये नौवां यू टर्न का कैंप यहाँ पर धूले के अंदर आयोजित किया जा रहा है। तो मैं तो यही अपेक्षा करता हूँ कि भविष्य के अंदर भी बालक बालिकाओं का अलग अलग विभिन्न क्षेत्रों के अंदर ये शिविर आयोजित किया जाएगा, जिससे कि सारे बच्चे सुसंस्कारित बनेंगे, यही मैं भावना बांटता हूँ। जय। काल 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन सर्वत्र पाळला गेला। साक्री तालुक्यातील कासारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही जागतिक हिवताप दिन साजरा केला गेला। यानिमित्त गावातील ग्रामस्थांमध्ये हिवताप, चिकनगुन्या आणि कीटकजन्य आजारांविषयी माहिती देण्यात आली होती। याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी यांनी जागतिक हिवताप दिनाविषयी व उद्भवणाऱ्या आजारांविषयी ग्रामस्थांना प्रबोधन केले। तसेच आरोग्य सहाय्यक संदीप चव्हाण यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांबद्दल माहिती दिली। या कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य सहाय्यक गोरख पाटील, अनिकेत साळुंके, विठ्ठल निकम, भूषण हिरे, गिरीश चांगरे, आरोग्य सेविका एस के पवार, पुष्पा राऊत, आरोग्य सहाय्यक खोंडे सिस्टर आदी गट प्रवर्तक व आशा वर्कर यांनी केले होते। पाणी पडलेलं असतं त्या ठिकाणी डासाची माती येते आणि अंडी घालून जाते। एक डासाची माती एका वेळेस कमीत कमी 160-170 अंडी घालते आणि त्या अनुषंगाने डासांची उत्पत्ती होते। डासांची उत्पत्ती झाल्यानंतर या कीटकजन्य आजारापासून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजाराला मोठ्या बळावर बळी पडावा लागतो आणि हा आजार अत्यंत गंभीर व घातक असतो। या अनुषंगाने आज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आमचे वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून जागतिक हिवताप दिवस हा आसरे गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। सकाळीच आम्ही एक रॅली काढून नागरिकांमध्ये मोठी जनजागृती केली। जनजागृती करत असताना नागरिकांना या आजाराविषयी, या डासांविषयी व पाण्याच्या साठ्याविषयी, ओढा दिवस पाण्याविषयी मार्गदर्शन केले आणि गावातील सुज्ञ नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। गेल्या 3 वर्षात आमच्या भागामध्ये एकही डेंग्यूची किंवा मलेरियाची केस निघालेली नाहीये। नागरिक जागरूक असल्यामुळे आणि आपल्या आरोग्य सेवाचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असतात, या माध्यमातून या ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत नाही। परंतु येणारा काळ काही सांगू इच्छित नाही, तरी सर्व नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी असे आव्हान या ठिकाणी आपल्याला तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे। डासांसाठी जर चांगली पद्धत असेल, जे कायमस्वरूपी डासांची स्थानं असतील त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडतो, ते मासे डासांची उत्पत्ती होते त्यावेळेस अंडी आणि आळी खाऊन जातात, त्यांचं खाद्यस्थ्य आहे, त्या अनुषंगाने डास निर्मिती होत नाही, डासांना प्रतिबंध लागतो। आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावात सर जवळजवळ 70% लोकांनी संडासाच्या गॅस पाईपला जाळ्या बसवले, उर्वरित फक्त आता 30% लोक बाकी आहेत, ते सुद्धा आम्ही येत्या जून पर्यंत ते काम करून घेणार आहेत। ग्रामपंचायतचं सहकार्य आम्हाला मोठ्या प्रमाणावर असतं, नागरिकांचं सहकार्य असतं व सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांचं सुद्धा आम्हाला पाठबळ या ठिकाणी मिळतं आणि त्या अनुषंगाने या आजारांवर आपण मात करतो। आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा या गावामध्ये पहिला रुग्ण निघाला होता आणि या गावापासून रुग्ण झाला होता, तर त्या अनुषंगाने सर्व नागरिकांचा विश्वास आपल्या आरोग्य सेवेवर चांगल्या प्रकारे बसलेला आहे। कारण आमची टीम, आमचं टीमवर्क, आमचं नियोजन हे अत्यंत सुनियोजित असतं आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं काम चांगल्या पद्धतीने चालत असतं। ज्या काही उणीव असतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भरून काढू अशी अपेक्षा बाळगतो। या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, कीटकजन्य आजाराबाबत गावामध्ये सर्व जनजागृती झालेली आहे, नागरिकांच्या सर्व लक्षात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एकही रुग्ण सापडणार नाही। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात धुळ्यातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलचा तालुक्यात प्रथम क्रमांक।
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत झाले 85% मतदान. हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमलच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, धुळ्यातून मागणी. धार्मिकतेचं महत्व युवा पिढीमध्ये रुजावं यासाठी धुळ्यात संस्कार शिबिराचं आयोजन. जागतिक हिवताप दिन सर्वत्र उत्साहात साजरा. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.